जत तालुक्यातील दरीबडची येथे शेतात काम करत असताना चौघांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले, तसेच 14 जनावरांवरही हल्ला केल्याने जखमी झाले आहेत। त्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले। शालन हनुमंत कांबळे, पार्वती सुरेश घागरे, आनंद सत्यपाल गेजगे, विकास संभाजी भोसले अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। या सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून सांगली मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे। जत तालुक्यातील लमानतांडा दरीबटचीकडे शालन हनुमंत कांबळे यांची डाळिंब शेत आहे। या डाळिंब बागेत काम करत असताना अचानकपणे पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला केला। या हल्ल्यामुळे तोंडाला हातापायाला चावा घेतल्याने गंभीर जखमी झाले आहेत। तसेच जवळच असलेल्या पार्वती सुरेश घागरे यांनी शेतात भांगलण करत असताना त्यांच्यावरही हल्ला करून हाताला चावा घेतला, त्याही जखमी झाल्या आहेत। पिसाळलेल्या लांडग्याने एवढ्यावर न थांबता शेतातील चरत असलेल्या गाय म्हैस रेडी 7-8 जणांच्या जनावरांना चावा घेत आपला मोर्चा गावाखालील शेतीकडे वळला। आनंद सत्यप्पा गेजगे शेतातील काम करत असताना त्यांच्यावरही लांडग्याने हल्ला केला। पिसाळलेल्या लांडग्याने त्यांच्या पूर्ण अंगावर हल्ला चढवत अक्षरशः गंभीर जखमी केले। लांडग्याचे एवढ्यावर समाधान न झाल्याने आपला मोर्चा भोसले वस्तीकडे वळवून मेजर विकास तानाजी भोसले यांच्यावर हल्ला चढवून जखमी केले। दरम्यान गावालगतच्या बिग बाजार दुकानाच्या पाठीमागे शेतामध्ये चरत असलेल्या शिवाजी भोसले यांच्या रेडीला, वसंत माने यांच्या गाय आणि रेडीला, गोपाळ माळी यांच्या म्हैस गाईला या जनावरांवर पिसाळलेल्या लांडग्याने हल्ला चढवत जखमी केलं। ग्रामस्थांनी पिसाळलेल्या लांडग्याचा पाठलाग करून रायप्पा कन्नुरे वस्तीनजीक मृत्यू झाला। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जत।